काय काय कुठे चालली आहेस? गावाला. चला गावाला, चल ती कुलूप लावून घ्या. हा चला आटप लवकर. मलाच मागवती यायचं नाही तरी जबरदस्त. हॅलो, नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत, ज्याचं नाव आहे प्रेम संस्कृती ब्लॉग. चाललो आहे आज गावाकडं. रक्षाबंधन पण आहे, त्याचं एक निमित्त आहे आणि एक दोन तीन कामं पण आहेत आणि आम्ही सगळे चाललो. परीला पण मी घेऊन चालली आहे. परीक्षा सनरूप बनवतीये आणि एन्जॉय घेतीये प्रवासाचा आनंद. हे बघा, घरी आल्या आल्या आम्हाला मणी माऊचं दर्शन झालं. ह्या म्याऊचं दर्शन झालं. किती छान झोपली पडद्या माग. हॅलो रे, तिला उठव. कुठं मांजराला? इथं आमची परीची हा ठेवतीये पाहुण्यांसाठीच. ही माझी बहीण आहे मधली, हिला बघितले तुम्ही. आणि ही तिची जाऊबाई. हाय कर. आणि हा बहीणच आहे. हा आमचा विघ्नहर्ता आणि हा सार्थक. आणि आम्ही सगळेजण बहिणीच्या घरी आलो आहे. इथं थोडा वेळ थांबणार आहे आणि थोडा वेळ गॅप घेऊन मग नंतर मी घरी जाणार आहे. माझ्या साहेब बाहेर बसलेले आहेत, त्यांना गरम होत आहे. अरे इथं कोण कोण आहे? एक मिनिट. हा हाय करा. तुमचं काय चाललंय? मस्त एन्जॉय. आखी तुझं चॅनल होतं ना गा. मनी माऊकड पण आहे ना. पण मी मला आज कळलं की असलं पण फुल आहे आमच्याकडे. ब्रह्मकमळचा जो सुवास आहे तो सगळीकडे इतका छान पसरलेला होता. खूप छान सुगंध होता याचा. आणि मी पण पहिल्यांदाच ब्रह्मकमल उमललेलं बघितलं होतं
म्हणजे मी माझ्याकडे आहे ब्रह्मकमल पण ते अजून उमललेलं नाही आहे किंवा त्याला फुलं नाही येत आलेली. आणि हे माझ्या बहिणीच्या घरीसुद्धा पहिल्यांदाच हे ब्रह्मकमल उमललेलं आहे आणि त्याचा जो सुगंध म्हणाल तर खूप छान सुगंध येत होता. आणि सगळीकडे असं वातावरण ना पूर्ण म्हणजे असं जवळपास सगळीकडे त्याचा वास येत होता. आणि ती कुंडीत नाही लावलेली, तिने मातीत लावलेलं आहे जमिनीमध्ये भिंतीच्या साईडला. त्याच्यातच तिने ते इतकं मोठं ब्रह्मकमळ उमललेलं आहे. याच्यानं मला वाटतं फक्त दोन आहेत की म्हणजे गुलाबी कलरचं एक आणि पांढऱ्या कलरचं. तर हे सध्या तिचं पांढऱ्या कलरचं उमललेलं आहे ब्रह्मकमळ. छान उमललं आहे ना मोठं. आता आम्ही घरी आलो आहे आमच्या माझ्या सासऱ्याने आलेले आणि रात्रीचे वाजले तर 10:15 झालेत. आणि काय झालं होतं घर खूप दिवसात स्वच्छ करावं लागेल आणि त्याच्यातून मग आता थोडा वेळ जाईल. मी आधी बहिणीकडे गेले होते आणि तिथं काय होतं की थोडंसं तिचं शिवलीलामृत ग्रंथ होतं त्याचं होतं आज समाप्ती होती. मग त्याच्यासाठी मला तिने आधी बोलवलेलं तिकडं. मग तिकडं गेले आणि तिथंच ना ब्रह्मकमळ उमललेलं. ते तुम्ही आता बघितलंच असेल ना, ब्रह्मकमळ उमलल्यानंतर मग ते 5 बायका बोलवतात, मग त्याची पूजा वगैरे करतात. मग त्यात माझा थोडासा वेळ गेला आणि तुम्ही अजून लवकर आले असते आणि म्हटलं जाऊ दे आता जायचंच आहे घरी तर काय हरकत नाही. मग ती पूजा वगैरे झाली आणि बहुतेक ती माझ्या हात व्हायची असेल त्याच्यामुळं. आणि तिच्याकडे ते पहिल्यांदाच ब्रह्मकमळ उमललेलं होतं. आणि श्रावणात म्हणतात ना की ब्रह्मकमळ उमललेलं खूप चांगलं असतं. तर मग त्याची पूजा बहुतेक ती माझ्या हातून व्हायची असेल त्याच्यामुळं मी तिथं पोहोचलेले असेल. आणि मग आता मी घरी आली आहे. एवढं करता करता एवढं येता येतं उशीर होतंच, काय हरकत नाही, थोडंसं आणखी वेळ लागेल झोपायला, झोपायचंच आहे. आणि चला मग आजचा व्हिडिओ मी इथे थांबवते. बाय.